वामन पंडित हा यमक्या पंडित म्हणून प्रसिद्ध होता, कारण तो यमक फार चांगली जुळवायचा। यमक म्हणजे अर्थात पद्याच्या चरणाच्या शेवटी जेव्हा सारखे वर्ण येतात त्याला यमक म्हणतात। आणि यामुळे होतं काय, तो श्रोत्यांच्या लक्षामध्ये ती रचना जास्त सहजपणे राहू शकते। हा जो वामन पंडित, त्याने आख्यानासाठी म्हणजे कथा सांगण्यासाठी ज्या रचना लागतात त्या पुष्कळ रचलेल्या आहेत। आख्यान कवी ज्यांचे असतात ना, त्यांना एक खास गुण लागतो, त्यांच्या काव्यात थोडीशी नाट्यमयता लागते। जणू काही संगीत नाटकामधलं पद ते होऊ शकेल सहजपणे, अशी रचना व्हायला लागते। आता इथे भरत बोलतो आहे की अगं कैकेयी, तू माझी आई म्हणवतेस, पण जन्मोजन्मी लोक ज्याबद्दल शिव्या देतील अशी तू कृत्य केलेलं आहेस, तू असं कसं केलंस, माझ्या रामाला तू वनवासाला का पाठवलंस। ह्या रचनेमध्ये त्याला भाऊ आपला जातो यापेक्षा तो भरत हा नागरिक आहे, आणि त्याला असं दिसतं आहे की राम इथे नसला तर राज्यकारभार नीट व्हायला मदत होणार नाही, म्हणून तो जणू काही रागावला आहे असं वाटतं। म्हणजे त्याला दुःखापेक्षा राग जास्त येतो आहे, आणि आजच्या भाषेत बोलायचं तर सिव्हिक कॉन्शियसनेस जास्त आहे असं वाटतं आहे।